रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत निखुसखुशीत आज आपण तिखट पुरी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. अशा पुऱ्या तुम्ही एकदाच बनवून अगदी 5-6 दिवस याचा आस्वाद घेऊ शकता. मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी, चटण्यांबरोबर खाण्यासाठी, बटाट्याच्या रस्सा भाजीबरोबर खाण्यासाठी ही पुरी अगदी बेस्ट आहे. सकाळच्या गरमागरम चहा कॉफीसोबत मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी चमचमीत बटाट्याच्या रस्सा भाजीबरोबर खाण्यासाठी ही पुरी अगदी मस्त आहे. झटपट होणारी, कमी तेलकट अशी ही पुरी परफेक्ट मेजरिंगसह आणि भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कुरकुरीत तिखट पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या बाउलमध्ये, इथे आपण मेजरिंग कपने 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात न चालता घेतलेलं गव्हाचं पीठ आहे. गव्हाच्या पिठाऐवजी मल्टीग्रेन आटा तुम्ही इथे वापरला तरी सुद्धा चालू शकेल, बनवण्याची पद्धत सेमच आहे. मल्टीग्रेन आटा कसा तयार करायचा त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. सेम कपने 1/2 कप किंवा 50 ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे. रव्यामुळे तुमची पुरी कमी तेलकट आणि मस्त कुरकुरीत तयार होते. रवा तुम्ही बारीक जाड कोणताही घरामध्ये उपलब्ध असेल तो वापरू शकता. आणि सारख्याच कपने 1/2 कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः 1-3 चमचे भरून आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. मूग डाळीचं पीठ चालू शकेल किंवा चणा डाळीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता. घरातल्या कोणत्याही मेजरिंग कपने किंवा वाटीने असं हे सगळं प्रमाण आपण मोजून घेतलेलं आहे. यामध्ये 1/2 चमचा ओवा घातलेला आहे. 1 चमचाभर आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत. सोबतच 1/2 चमचा किंवा 2 चिमूट आपण यामध्ये हिंग घेणार आहोत. मस्त छान चव येते. अगदीच 1/2 चमचा आपण इथे तिखट घेतलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. चवीपुरतं मीठ घालणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता. 1-5-6 चमचे किंवा 1/2 मुठ आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. ती मस्त खमंग आणि छान चवीची होण्यासाठी इथे आपण एक चटणी किंवा एक ठेचा तयार केलेला आहे. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा आपण इथे धने घेतलेले आहेत, 1/2 चमचा आपण इथे जिरं घेतलेलं आहे. सगळी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि चालू बंद करत थोडंसं मोठं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता या चटणीमुळे किंवा या ठेच्यामुळे ना तुमची पुरी मस्त खमंग आणि अगदी मस्त कचोरीप्रमाणे चवीला लागते. सुरुवातीला सगळी जिन्नस हाताने छान आपण चोळून घेणार आहोत. आता अशी छान 2 मिनिटं चोळून घेतलं की यामध्ये गरजेपुरतं थोडं साधं पाणी घालायचं आहे. आणि जसं आपण चपातीचं कसं पीठ मळतो त्यापेक्षा हलकंसं आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. अगदीच सैलसर नको किंवा अगदीच घट्ट नको, सेमी घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे ना, तर भिजल्यानंतर थोडंसं पीठ घट्ट होतं, त्यानुसार तुम्हाला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता इतकं पीठ मळण्यासाठी मला फक्त 1/2 कप पाणी लागलेलं आहे. म्हणजे ज्या कपने गव्हाचं पीठ बाकीची जिन्नस मोजून घेतलेली होती ना, अगदी त्याच कपने 1/2 कप साधं पाणी वापरून असं हे पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे. अजिबात इथे पीठ मळताना तेलाचा उपयोग करायचा नाही. खुसखुशीत कुरकुरीत पुऱ्यांसाठी पीठ मळताना तेल घालायचं नाही तर तुमची पुरी पटकन नरम पडू शकते. असं हे छान पीठ मळून झालेलं आहे. झाकण लावायचं आहे आणि 5-10 मिनिटांसाठी आपण हे थोडे भिजत ठेवणार आहोत. तुमच्याकडे वेळ नसेल लगेच पुऱ्या केल्या तरी सुद्धा चालू शकेल. जर वेळ असेल तर 5-10 मिनिटं बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे. साधारणतः 5-6 मिनिटं झालेली आहेत आणि हे पीठ हलकंसं भिजलेलं आहे. थोडंसं किचन प्लॅटफॉर्मवर काढून घेणार आहोत आणि हलकं आपण याला मळून घेणार आहोत. सेपरेट पुऱ्यांसाठी आपण असे छोटे गोळे करून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, असं हे लांब आपण करून घेतलेलं आहे आणि सुरीने किंवा हाताने आपण एकसारखे छोटे तुकडे करून घेणार आहोत. म्हणजे अगदी कमी वेळामध्ये छोटे एकसारखे तुकडे असे तयार मिळतात. तर असं हे आपण काही सेकंदातच मस्त करून घेतलेलं आहे. एक गोळा काढून घ्यायचा आहे हातावर, मस्त चोळून असं हे छान आपण याची गोळी तयार केलेली आहे. इथे आपण असे हे सेपरेट गोळे करून घेतलेले आहे. तुम्ही एक मोठी पोळी किंवा चपाती लाटून त्याची डब्याच्या झाकणाने छोट्या पुऱ्या कापून घेऊ शकता. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मात्र पुऱ्यांसाठी आपल्याला हे जास्त लाटून घ्यायचं नाही. खूप जास्त पातळ नको अथवा खूप जास्त जाडसर नको. जर खूप जास्त पातळ केलं तर अगदीच हे कडक किंवा कुरकुरीत होईल. खूप जाड केलं तर आतून कच्चं राहील आणि पटकन ते नरम पडेल. जर अगदी पातळ लाटल्या तर खूप जास्त कुरकुरीत होतील किंवा कडक होतील. म्हणून आपल्याला खूप जसं पातळ नको किंवा खूप जसं जाड लाटायचं नाही. लाटताना चपातीपेक्षा थोडं जाड आपण हे लाटून घेतलेलं आहे आणि लाटताना तुम्ही इथे बघू शकता अजिबात तेल किंवा पिठाची गरज लागत नाही. असंच हे व्यवस्थित छान लाटलं जातं आहे. आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः 20-1 पुऱ्या तयार होतात. त्यातल्या इथे आपण काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही अशा सगळ्या पुऱ्या एकदम लाटून घेतल्या तरी सुद्धा
चालू शकेल. फक्त पुराय लाटल्यानंतर त्या सेपरेट पसरून आपल्याला ठेवायचं आहे, एकावर एक ठेवायचं नाही, ही गोष्ट लक्षात असावी. पुऱ्या तळण्याकरता गॅसवर एका कढईत मस्त छान कडकडी तेल गरम करून घेतलंय आणि छान कडकडी तेलावरच आपल्याला या पुऱ्या छान तळून घ्यायचं आहे. आणि पुरी तळताना एक तर गॅस मोठा असावा, छान तेल कडकडीत गरम असावं आणि पुरी घातल्यानंतर झारीच्या मदतीने पुरीवर तेल सोडत आपल्याला ही पुरी दोन्ही बाजूने साधारणतः 3-3.5 मिनिटं मस्त बदामी रंगावर तळून घेणं गरजेचं आहे. पुऱ्या पटकन काढायच्या नाही, थोडा वेळ थोडा कुरकुरीत होण्यासाठी किंवा हलकासा रंग बदलण्यासाठी आपल्याला हे छान करून घ्यायचं आहे. तर अशा या पुऱ्या आपल्या छान तयार झालेल्या आहेत आणि आपण एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण इथे छान तळून घेणार आहोत. बघू शकता प्रत्येक पुरी मस्त छान रंगाची आणि छान टम्म फुगलेली तुम्हाला इथे दिसत असेल. तर अशी ही पुरी नक्की करून पहा. खूप कमी तेलकट आणि कमी तेल शोषणारी, शिवाय खूप खुसखुशीत कुरकुरीत पुऱ्या खाण्यासाठी तयार मिळतात. सध्या पावसाळा सुरू आहे, मस्त गरमागरम चहा कॉफी सोबत खायला अगदी मस्त लागते. मुलांच्या डब्यासाठी तुम्ही देऊ शकता गरमागरम वाफाळत्या बटाट्याच्या रस्सा भाजी बरोबर सुद्धा ही पुरी मस्त लागते. खुसखुशीत कुरकुरीत लसणाची चटणी असेल, टोमॅटोची चटणी असेल, त्याच्या बरोबर सुद्धा अगदी मस्त लागते. एक पुरी तुम्हाला इथे मी कट करून दाखवते. तत्पूर्वी बघू शकता मस्त टम्म फुललेल्याच आहेत. पुऱ्या तळून बराच वेळ झालेला आहे तरी सुद्धा या मस्त फुललेल्या आहेत आणि मस्त कुरकुरीत सुद्धा आहेत. पुऱ्या संपूर्ण तयार करून झाल्यानंतर संपूर्ण थंड करून घ्यायचं. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला 5-6 दिवस या खाता येतील. प्रवासाला जात आहे तर प्रवासाला सुद्धा नेता येतील. कशी वाटली याची ही रेसिपी नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.